नमस्कार मित्रांनो, MPSC UPSC रिव्ह्यू या यूट्यूब चॅनलवर पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत। तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2021 जी की 3 एप्रिल 2022 रोजी पार पडली, तर त्या परीक्षेची प्रथम ॲन्सर की ही रिलीज झालेली आहे, म्हणजेच प्रथम ॲन्सर की ही प्रसिद्ध झालेली आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2021 ची पहिली ॲन्सर की बघणार आहोत। परंतु त्याआधी जर आपण MPSC UPSC रिव्ह्यू या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण MPSC रिलेटेड वेळोवेळी आणि महत्त्वपूर्ण अपडेट हा चॅनल तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर त्याआधी महत्त्वपूर्ण अशी सूचना बघूया की आपल्याला ॲन्सरविषयी बऱ्याचशा तक्रार असतात, तर त्या तक्रार नोंदवण्यासाठी आयोगाने काहीतरी सूचना दिलेल्या आहेत, त्याही बघूया। तर त्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 3 एप्रिल 2022 रोजी आयोजित महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2021 या परीक्षेची प्रथम उत्तर तालिका उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सदर उत्तर तारखेसंदर्भात उमेदवारांना हरकती सादर करायच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्ध पत्रकातील तरतुदीनुसार ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्या। तर लक्षात घ्या की तुम्हाला आपल्या संच A B C आणि D कोडनुसार उत्तरे चेक केल्यानंतर कोणत्याही प्रश्नाबाबत आक्षेप असेल तर आपण आयोगाने संकेतस्थळावर दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजी एक प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध केलेलं आहे, त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने हरकत नोंदवू शकतात। तर त्यासाठी विहित ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने किंवा पद्धतीने सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत, तर आपल्याला फक्त ऑनलाईन मोडमध्येच ह्या हरकती सादर करायच्या आहेत। या संदर्भात 13 एप्रिल 2022 आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतींचीच दखल घेतली जाईल। तर आयोगाकडे 13 एप्रिल 2022 हरकती आपण सादर करू शकता, त्यानंतर कोणतीही हरकत ही स्वीकारली जाणार नाही। तर आपण महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2021 प्रथम ॲन्सर की बघूया। सेकंड ॲन्सर कीमध्ये आपण केलेल्या हरकतींचा विचार करून तज्ज्ञ समित्यांच्या माध्यमातून काही प्रश्न रद्द होतात, परंतु आपण जर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2021 दिलेली असेल तर यामध्ये आयोगाने कमीत कमी चुका केलेल्या दिसत आहे, त्यामुळे उमेदवारांनी पहिल्या ॲन्सर कीकडे बारकाईने लक्ष द्या। दुसरी ॲन्सर की लवकरच म्हणजेच येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये प्रसिद्ध होईल। तर उत्तर तालिका आपण आपल्या संच A B C आणि D नुसार आपापले उत्तरे नक्की चेक करून घ्या, आणि या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, आणि MPSC रिलेटेड यूट्यूब चॅनलवर ज्या अपडेट दिल्या जात नाही त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो, त्यामुळे आपण तेथेही नक्की जॉईन व्हा। तर अशा प्रकारे आयोगाने महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्वपरीक्षा 2021 प्रथम ॲन्सर की आज दिनांक 6 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध केलेली आहे। आपण आपल्या संच A B C आणि D नुसार नक्की बघून घ्या, आणि अशाच MPSC बाबतीत वेळोवेळी आणि महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।